नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायणाचं सांगता कशी करायची, म्हणजे उद्यापन कसं करायचं याविषयी बोलणार आहे. 14 डिसेंबरला दत्त जयंती आहे. खूप जणांचे पारायण सुरू असेल, कोणी 7 दिवसाचं एक पारायण सुरू केलं असेल. मग आता याचं उद्यापन कसं करावं, जसं आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती मी नेहमी व्हिडिओ अपलोड करते की सारामृतचं पारायण कसं करायचं, गुरुचरित्र पारायणाचे काय नियम आहे. मग आपल्याला 14 तारखेला उद्यापन करायचं आहे. ज्याप्रकारे तुम्ही आता पारायण करत आहे त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे, फक्त थोडा फरक राहील. त्या दिवशी सकाळी उठून आपल्याला जेवढे आपले अध्याय राहिले ते म्हणून घ्यायचे आहे. होत असेल तर पिवळ्या कलरचं वस्त्र तुम्ही धारण करा, नसेल तर काहीच हरकत नाही. त्या दिवशी 11 पिवळी फुलं दत्त महाराजांना अर्पण करा, तुम्ही जिथे पूजा मांडलेली आहे तिथे. आणि तुपाचा दिवा लावा. पुरणाची पोळी बनवायची आहे. बिना कांदा आणि लसूणचं ताट तयार करायचं आहे, म्हणजे जी भाजी वगैरे तुम्ही बनवणार आहे, डाळ भात, त्याच्यावरती एक एक तुळशीचं पान ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य, घेवड्याची भाजी, ती जर नाही मिळाली तरी काही हरकत नाही, पण बेसनाचा लाडू प्रसाद म्हणून ठेवा, तोच प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटा. त्या दिवशी तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची आहे, गणपती बाप्पांची करायची आहे. जे तुम्हाला वाटतं तुम्ही तेवढ्या 5 आरत्या करू शकता, या एकही दत्त महाराजांची आरती केली तरी चालेल. आता उद्यापन कधी करावं, सकाळी 12 आधी करा. खूप जण म्हणतात की आम्हाला शक्य नाही, मग आम्ही कधी, तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा उद्यापन करू शकता 4 नंतर. पण लक्षात ठेवा की रात्री 8 आधी आपल्याला करायचं आहे त्या दिवशी. आता या दिवशी आपण काय करायला पाहिजे, अन्नदान. सगळ्यात आधी तुम्ही जे पारायणामध्ये दक्षिणा ठेवता ना, ती दक्षिणा आहे ना आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये दान करायची आहे. सेकंड, तुम्ही ब्राह्मणांना जेवण करायला बोलवू शकता. ते शक्य नसेल तर एक विवाहाचं जोडपत्र इझिली मिळतं, फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांमध्ये, त्यांना तुम्ही जेवणाला बोलवा. जे तुम्ही पुरणाची पोळी बनवणार आहे, जे काही स्वयंपाक करणार आहे, लक्ष्मीनारायणाचा जोडा जरी तुम्हाला मिळत असेल, म्हणजे तेच जोडपं, त्यांना तुम्ही जेवण करायला बसवा. त्यांची आवभगत तुम्ही चांगली करा. बाहेर आपल्याला कुत्रे दिसत असतील, जेव्हा तुम्ही आरती करता त्यानंतर तुम्ही कुत्र्यांना एक चपाती लावून द्या. गाय दिसली तर गायला लावून द्या अशा प्रकारे, कारण गाय, कुत्रं हे दत्त महाराजांसोबत आपल्याला नेहमीच दिसत असतं फोटोंमध्ये. सेकंड, तुम्हाला ते पण शक्य नाही, आता मोठ्या सिटींमध्ये नसतं, जसं मला पण नाही, मी कोणाला बोलवायचं, कोणी येतं कोणी येत नाही, कोणाचा विश्वास नसतो, तर मी बाहेर जे गरीब लोक असतात त्यांना जेवण करायला सांगत असते. म्हणजे जेवण करायला सांगते म्हणजे मी तिथे नेते अन्न आणि ते दान करते. त्यांना जेव्हा मी काही देते तर मला खूप छान वाटतं, कारण कसं असतं की त्यांची जी आत्मा तृप्त होते ना, तर आपल्याला आशीर्वाद मिळत असतो आणि या कर्मानुसारच ईश्वर पावन होत असतो. तुम्ही जर पारायण करताय, तुमची काहीही इच्छा असेल, जरी तुम्ही नाही मागितलं तरी ईश्वर पूर्ण करतो. या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला 5 प्रदक्षिणा मारायची आहे. जे तुम्ही घरी बनवलं या बेसनाचा लाडू तिथे जाऊन तुम्हाला अर्पण करायचा आहे. त्यानंतर तिथं उदुंबराचं झाड असेल त्याला तुम्ही 7 प्रदक्षिणा मारा. 11 मारू शकता. ओम दत्तात्रय नमहा, ओम दत्तात्रय नमहा असा मंत्राचा जप करा. आणि तुम्ही जर उपवास नसेल पकडला तर उद्यापनाच्या दिवशी 1 टाइमचा उपवास पकडा. जसं तुमचं दुपारी उद्यापन वगैरे झालं, दुपारी तुम्ही उपवास सोडून द्या. जे तुम्ही बनवलं आहे ते तुम्हाला खायचं आहे. आणि अशा एकदम साध्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे, कारण आपण जसं 7 दिवसाचं एक पारायण करत आहे, काही जणांना 21 पारायण कबूल केलेले असतात, काही जणांचे खूप पारायण असतात, याच प्रकारे उद्यापन केलं जातं. पण लक्षात घ्या, तुमच्या घरी कोणीही येऊ, तुम्ही त्याचं मन कधीच दुखवू नका. छोटं नाही तर काहीतरी चहा पाणी तरी द्या. या प्रकारे जेव्हा तुम्ही घरामध्ये पण राहणं सुरू करता आणि हे कर्म सुरू करता, तर ईश्वर आपल्यासोबत असतो. अशा प्रकारे गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन केलं जातं. जे ते नारळ आहे तुम्ही पूजेत मांडलेलं असतं ते 7 दिवसाचं, ते प्रसाद म्हणून घरात खा. पाणी असतं कळसातलं, शिंपडून तुम्ही तुमच्या अंगावर थोडं शिंपडा. घरच्यांना तीर्थ म्हणून द्या. उरलेलं पाणी झाडांना टाका. या प्रकारे करायचं आहे. नंतर हे गुरुचरित्र पारायण अशा जागी ठेवा की जिथे आपल्याला आपली लेडीजची सावली पडणार नाही, हात बोट होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे. आणि मी नेहमी लगातार सांगत असते की आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघा. खूप जण मला फोन करतात, विचारतात, मला फोन घेणं शक्य नसतं, मग तुम्ही आपल्या चॅनलला बघा, पारायण कसं करायचं, उद्यापन कसं करायचं. या प्रकारे धन्यवाद.